नमस्कार, आदितीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघूया अतिशय सोप्या पद्धतीने कढईमध्ये केक कसा बनवायचा ते। तर सर्वप्रथम त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मैदा 2 वाटी, साखर 1 वाटी, दूध पावडर अर्धी वाटी, दूध 2 वाटी, बेकिंग पावडर 2 छोटे चम्मच, वैनिला एसेंस 1 छोटा चम्मच, तेल किंवा बटर अर्धी वाटी। केक बनवताना सर्वप्रथम ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्या भांड्याला आतून तेल किंवा तूप बटर व्यवस्थित लावून घ्यावे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा वापर सुद्धा करू शकता, पण मी इथे भांडे बटरनेच ग्रीस केले आहे। त्यामध्ये थोडासा मैदा टाकून सर्व बाजूंनी व्यवस्थित अशा प्रकारे लावून घ्यावे। त्यामुळे काय होईल तर आपला केक भांड्याला चिकटणार नाही। आता एका भांड्यात बटर आणि साखर मिक्स करून घ्यावी। त्यानंतर त्यामध्ये दूध घालून साखर विरघळेपर्यंत मिश्रण एकजीव करून घ्यावे। इथे मी थोडाशा कोमट दुधाचा वापर केला आहे, त्यामुळे काय होईल आपले मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल। मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले आहे, साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता ही आपण बाजूला ठेवू। मैद्यामध्ये बेकिंग पावडर व दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यावी। हा मैदा मी 2 ते 3 वेळा चांगला चाळून घेतला आहे, त्यामुळे आपला केक चांगला सॉफ्ट होईल। आता या मिश्रणामध्ये दुधाचे तयार मिश्रण थोडे थोडे गुठळी न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घेणे। मिश्रण थोडे थोडे टाकावे, त्यामुळे गुठळी होणार नाही। जास्त जोरजोराने मिक्स करू नये, हलक्या हाताने मिश्रण मिक्स करून घ्यावे। साधारण अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी। आता यामध्ये वॅनिला एसेन्स घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे। हे तयार मिश्रण केकच्या भांड्यात काढून घ्यावे।
भांडे 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यावे, त्यामुळे एअर बबल असतील तर निघून जातील। ही कढई मी 10 मिनिटांसाठी गरम करून घेतली आहे। मी इथे मिठाचा वापर केला आहे। आपले केकचे भांडे कढईत नीट बसले पाहिजे अशी कढई घ्यावी, किंवा तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकता, फक्त त्याची रिंग आणि शिट्टी काढून घ्यावी। झाकण लावून 45 ते 50 मिनिटांसाठी बेक करून घ्यावा। 50 मिनिटे झालेली आहेत, सुरी घालून बघूया। सुरी कोरडी आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। गॅस बंद करावा आणि केक थोडा थंड करून ठेवावा। केक थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने कढईला सैल करून घ्यावा व केक अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घ्यावा। तुम्ही पाहू शकता केक किती सॉफ्ट झालेला आहे ते। मी तुम्हाला कापून दाखवते। हा पहा केक किती सॉफ्ट झाला आहे। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।